आणि आता थेट जाऊया सुषमा अंधारे बोलतात. सुद्धा माझ्या त्याच प्रतिक्रिया आहेत की मला त्याच्यात काहीही आश्चर्य वाटत नाही. पण मी अशीही एक प्रतिक्रिया दिली होती सकाळी की हा निकाल, जरी या निकालाबद्दल काही आश्चर्य नसलं तरी निकाल मात्र बेंचमार्क असेल. आणि तो बेंचमार्क का असेल, कारण आम्ही ज्या सिच्युएशन मधून सध्या जात आहोत त्याच सिच्युएशन मधनं सध्या राज्यातली राष्ट्रवादी काँग्रेस जात आहे. सो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत पुढे काय होणार या अनुषंगाने बेंचमार्क असेल. दुसरं महत्वाचं असं की आज अध्यक्षपदावर बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी बेंचमार्क म्हणून जो निकाल दिलेला आहे त्या निकालाने काही गोष्टींना अधिमान्यता राजमान्यता मिळालेली आहे. ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, खोके, पैसे, प्रचंड सत्ताबळ या सगळ्यांचा गैरवापर करून एखादा पक्ष फोडला, फोडाफोडी केली तरी ती समर्थनीय आहे. त्या फोडाफोडीला राजमान्यता देण्याचं काम आजच्या निकालानं केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की या आजच्या संपूर्ण निकालाने म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना खरी शिवसेना असं जेव्हा राहुल नार्वेकर म्हणाले तेव्हा मला स्वतःला जरा आश्चर्य वाटलं, कारण आमचीच शिवसेना खरी शिवसेना हे वाक्य पहिल्यांदा शिंदे गटाकडे कधी आलं, तर साधारणतः 2022 गुवाहाटी आणि गुवाहाटीच्या नंतर ते वाक्य आणि ते पालुपद सुरू झालं. म्हणजे मग शिवसेनेचा जन्म 2022 आहे असा एक नवा जावई शोध नार्वेकर साहेबांनी लावला. हा सुद्धा एक मोठा बेंचमार्क सांगणारा निकाल आहे. तिसरं की तुम्ही कितीही मेहनतीने पक्ष उभा केला, आमदार निवडून दिले, खासदार निवडून दिले, पक्ष संघटना बांधली, तालुक्या तालुक्या, जिल्ह्या जिल्ह्यात, शहरा शहरात, गावा गावात तुमची संघटना उभी केली तरी त्याला काहीही अर्थ नसतो. तुमच्याकडे भरपूर खोके असतील, भरपूर पैसे असतील, सगळ्या स्वायत्त यंत्रणा तुमच्या हातात असतील, सत्ताबळ, अर्थबळ, मनगटबळ तुमच्या हातात असेल तर आणि तरच तुम्ही पक्ष फोडू शकता. आणि पक्ष फोडणे हेच खरे राजकारण करणे आहे असा बेंचमार्क सांगणारा निकाल आज राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे. नाही, अंपायरने खाल्ल्या मिठाला ते जागलेले आहेत. भाजपने जे काम त्यांना करायला सांगितलेलं होतं ते काम त्यांनी चोख पार पाडलेलं आहे एवढंच मला म्हणायचं आहे, कारण अंपायर आमचा नव्हताच ना.